जय शिवराय मित्रांनो, खंडाळाघाट म्हटलं की हिरव्या हिरव्या रंगाची झाडी आणि पांढरे शुभ्र धबधबे डोळ्यासमोर येतात. प्राचीन व्यापारी मार्ग बोरघाट म्हणजे आत्ताचा खंडाळाघाट. कधीकाळी इथलं दळणवळण बैलगाडी, रेकले किंवा हाताने ओढण्या जो गाड्यांवरून व्हायचं. आधुनिक काळामध्ये याचं रूप असं बदलेल अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. तोच व्यापार वाढवण्यासाठी इंग्रजांनी मात्र पारंपरिक दळणवळणाची साधनं मोडीत काढत इथे वाफेवरती चालणाऱ्या इंजिनांची तरतूद केली. आज या घाटमार्गाचं आणि लोहमार्गाचं महत्त्व किती आहे हे वेगळं सांगायला नको. दळणवळणाची साधनं बदलली, व्यापारी मार्गसुद्धा बदलले, पण हे सगळं घडत असताना किती लोकांनी हौतात्म्य पत्करलं हे मात्र काळाच्या ओघात आपण विसरून गेलो. त्याच्या सभोवताल पसरलेल्या दुर्गांच्या शृंखलेतूनच आपल्याला कळून येतं की छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी या व्यापारी मार्गाचा उपयोग कसा उत्तमरित्या करून घेतला असेल. पेशवे कालखंडामध्ये तर नाना फडणवीसांनी ह्याच घाटाचा वापर करून गनिमी कावा पद्धतीने इंग्रजांना शरण येण्यास भाग पाडले. इंग्रजांच्या कालखंडामध्ये मात्र ह्या धीम्या गतीने वाहतूक करणाऱ्या व्यापारी मार्गाला एक पर्याय शोधण्यात आला, तो म्हणजे लोहमार्ग. पण मग हा लोहमार्ग कुठे, कसा आणि कुठपर्यंत बनवावा ही चिंता मात्र इंग्रजांना भेडसावू लागली. अशातच इथले स्थानिक धनगर शिंगरोबा इंग्रजांच्या मदतीला पुढे सरसावले. त्यांनी इंग्रजांना इथली पूर्ण भौगोलिक माहिती पुरवली. माती कुठे ठिसूळ आहे, कुठे तीव्र चढ आहे, हवेचा दाब किंवा हवेचा परिणाम कुठे कसा आहे हे सगळं त्यांनी इंग्रजांना व्यवस्थितपणे समजावलं. शिंगरोबा आपली गुरं चरायला ह्याच दऱ्याखोऱ्यांमध्ये नेहमी येत असत. इंग्रज त्यांनी पुरवलेल्या माहितीने अत्यंत प्रभावित झाले आणि त्यांनी शिंगरोबांना ह्याच्या मोबदल्यात काय हवंय अशी विचारणा केली. इंग्रज आपल्या शब्दाला जागतील असं समजून शिंगरोबांनी देशाचं स्वातंत्र्यच मागितलं. चिडलेल्या अधिकाऱ्यांनी शिंगरोबांना तिथेच गोळ्या घालून ठार केलं. ज्या ठिकाणी ते कोसळले त्याच ठिकाणी आज खंडाळा घाटामध्ये त्यांच्या स्मरणार्थ एक छोटंसं मंदिर बांधलेलं आहे. आजही बरेचसे वाहन चालक तिथे थांबतात, आवर्जून शिंगरोबांचं दर्शन घेतात, त्यांना मानवंदना देतात आणि आपला प्रवास पुढे सुरू करतात. ही सत्यकथा आहे की आख्यायिका हे शोधण्याच्या भानगडीत मी पडलो नाही, कारण माझ्यासाठी शिंगरोबा हे एकमेव सत्य. त्यासाठी कदाचित आपल्याला जर्मन संशोधक प्राध्यापक सोन्थायमर यांचे काही ग्रंथ वाचावे लागतील किंवा स्वतः शिंगरोबांच्या ओवी ज्या धनगर समाजात गायल्या जातात त्यांचा अभ्यास करावा लागेल. मित्रांनो, हेच आहे शिंगरोबांचं मंदिर. मुंबई पुणे लोहमार्गाचे जनक हुतात्मा शिंगरोबा यांच्या नावाने एकही आगगाडी सोडण्यात येऊ नये ही मोठी खंत. व्यापारात प्रगती व्हावी म्हणून इंग्रजांनी हा घाट बनवला, मात्र इथून व्यापार खूप धीम्या गतीने होऊ लागला. त्याला पर्याय म्हणून शिंगरोबांच्या मदतीने लोहमार्ग चक्क पुण्यापर्यंत इंग्रज घेऊन गेले. या खंडाळा घाटामध्ये आजही बरेचसे पर्यटक मनसोक्त आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळतात. कदाचित त्यांच्या ध्यानीमनी नसेल की या नुसत्या खंडाळा घाटा नावावरती किंवा या जागेवरती किती जणांनी हौतात्म्य पत्करलं असेल. त्या काळातल्या मुंबईचे गव्हर्नर जॉन मॅल्कम यांनी मुंबई पुणे हा महामार्ग उघडला खरा, पण त्याच्यावरती घोडे, बैलगाड्या, रेकले किंवा अन्य साधनांनी व्यापार संतगतीने होत होता. म्हणून इंग्रजांनी पर्यायी लोहमार्गाचा वापर करण्याचे ठरवले. तब्बल 8 वर्ष या लोहमार्गाचं काम चालू होतं, ज्यात सुमारे 24,000 मराठमोळ्या कामगारांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यात संशयितरित्या मृत्यूमुखी पडलेले इंग्रज अधिकारी, अभियांत्रिकी अधिकारी आणि त्याच्यावरती आलेली पटकीची साथ. मग इंग्रजांचा जुलूम सुरू झाला, चिमुकल्या हातांना सुद्धा काम करावं लागलं. मित्रांनो, या सगळ्या घटनेचा हा खंडाळा घाट साक्षीदार आहे. त्या लोहमार्गाबाबत मी वेगळं छायाचित्रण तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवेन. आज हा खंडाळा घाट निसर्गाने भरलेला आहे, त्याचा आनंद आपण नक्कीच घ्यायला हवा आणि त्या लोकांनाही मानवंदना द्यायला हवी ज्यांच्यामुळे हा घाट निर्माण झाला
आणि ह्याला पर्याय असलेला लोहमार्ग तयार झाला. प्राचीन कालखंड असू दे, शिवकाळ असू दे किंवा आजचा वर्तमान, आजही खंडाळा घाट अनेक लोकांच्या प्रगतीला हातभार लावत आहे. खंडाळ्याच्या घाटातल्या निसर्गासाठी आणि इथल्या ज्ञात अज्ञात इतिहासासाठी हे छायाचित्रण शेवटपर्यंत नक्की पहा. माझे छायाचित्रण आवडलं असेल तर ते इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. तुमची आवड दर्शवा, तुमच्या टिप्पणी नोंद करा आणि जमल्यास माझ्या वाहिनीचं सदस्यत्व घ्या. पुन्हा भेटेन नवीन छायाचित्रणासह. जय शिवराय.